मजा आना, थैंक यू, बढ़िया बढ़िया चला। नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये स्वागत। आणि आज आपण आहोत कृष्णजी की रसोई मध्ये। कडाक्याची थंडी पडलेली आहे, मला वाटतं 6-7, 7.5 काहीतरी टेम्परेचर आहे। आणि इथे खूप असे वेगवेगळे पॉकेट्स आहेत की जिथे जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता। म्हणजे उकडलेली बोरं आहेत, तिथे शेंगा भाजत आहेत, कुठे मटारच्या शेंगा उकडत आहेत, कुठे दिरडी तयार होत आहेत। आणि एक भाजी जी असते ती लाईव्ह असते, पालक किंवा मेथी स्पेशल बनवून देतात। तर खूप डिमांड होती की लसुणी पालक तुम्ही दाखवा, म्हणलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा किंवा स्टुडिओत जाण्यापेक्षा म्हणलं आपण करूया घरी लसुणी पालक सगळ्यांसमोर बनवत सगळ्यांना खिलवतो, तुम्ही मात्र नजरेने खा। या लसुणी पालक बनवायला हा फ्रेश पालक धुवून घेतला आहे, स्वच्छ धुवून। ही रोजची प्रोसेस असते की इथे वेळेवरच ह्याला चिरतात आणि बनवतात, आणि त्यामुळे जो फ्रेशनेस एक भाजीमध्ये येतो तो वेगळा असतो। तेल आणि सगळं हाय फ्लेमवर आपण बनवतो, कारण लो फ्लेम घेतली तर तेवढा तो फ्रेशनेस नसेल। हिरवी मिरची, लसूण, आता लसुणी पालक म्हटलं तर लसूण भरपूरच असावा। तोडतो आहे, तसं पालक खूप असा उगना नसतो, पण टोमॅटो कांद्यामुळे तो होतो कमी। हां, ना ना, आत्ताच एवढं केलं तेवढं, तो फ्रेशनेस तो जो दिसत होता तो जास्त, कारण त्याला गरजच नाही। आपण तसा पालक कच्चाही खातो, इट्स लाईक अ कोथिंबीर, नाही का? नाही हिंग विंग काहीच नाही, मेथी घालते थोडीशी। आणि लसुणी पालक जरी असला तरी यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी घालतो नेहमी, कारण त्याला एक छान स्वाद येतो। लसुणी पालक खाणार? काय काय घातलं हे सगळं जे समोर दिसत आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आहे, त्याच्यानंतर थोडा मजा ना। थँक्यू। हां देतो तुला, पालक आवडतो का? चल येस टाकू एवढं, येस क्या बात आहे। बढिया बढिया चला, तर असाच जो बढिया मजा जो आहे तुम्ही सुद्धा घ्या, तुमच्या घरी नवऱ्याला बनवून द्या, नाही का? किंवा नवऱ्याने उलटं केलं तरी चालेल, बायकोला बनवून द्या। आणि पात्र मास्टर रेसिपीज।